मला त्यांचं थोडंसं फिसकटलं असेल, कारण की प्रत्येक सासू सुनामध्ये काही ना काही छोटे मोठे झगडे होतात, की आईचं डोकं थोडं गरम झालंय आणि पण हा कारण मी विचारणार आहे. मी नाही बोलली, नाही बस. नमस्कार मित्रांनो, मी स्ट्रॉंग संजो, कसे आहात तुम्ही? तर मित्रांनो, आज एक इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला करायला आलो आहे, कारण की आणायचं आहे प्रतिभाला घरी आणि आई त्याच्यामध्ये बोलते की तिला आणायची नाही. म्हणजे पहिला अगोदर वरवर मजा दाखवली, त्याच्यानंतर आई का अशी बोलते की प्रतिभाला घरी नाही आणायची, तिला जेवढे दिवस राहायचे तेवढे दिवस राहू देत, कशाला आणायची आत्ता, थांब जरा. ह्या सगळ्या गोष्टींनी प्रतिभा फोन करून सांगते आईला की आई मला इकडे यायचं आहे यायचं आहे, पण आई का तिला नाही बोलते की नाही यायचं तू इकडे, थोडे दिवस थांब तिकडेच, अजून सवा महिना होऊ दे, दीड महिना होऊ दे, दोन महिने होऊ दे, अडीच महिने होऊ दे, ह्या सगळ्या गोष्टीची चर्चा चालू असते घरामध्ये सारखी. काय चाललंय आईच्या मनात? आई पाहिजे तर तिला आणू शकते इथे, सवा महिन्याने घरबीर साफ करू शकते, पण का अशी करते? मी आता आईलाच विचारतोय, कारण की आईचा झालाय टाईम कामावर जायचा, तर आई मला वाटत नाही की उत्तर देईल या सगळ्या गोष्टीची. तर काय बोलतेस तू? काय प्रतिभा एवढी तुला बोलते की अरे बाबा मला घेऊन ये, तर तू काय नाही तिला घेऊन येत? नाही बोलली, नाही बस. तर मला माहिती नाही काय झालंय प्रतिभाचं आणि आईचं आणि आई आता, पण तू काय कारण तर दे त्याच. कारण सांगते, मला आता कामाला जायला उशीर झालाय, संध्याकाळी आल्यावर मी सांगते. ओके, आईचं डोकं थोडं गरम झालंय आणि पण हा कारण मी विचारणार आहे. मी पण बोलतो अरे आई घेऊन ये प्रतिभाला घरी, काय आता झालं ना, पाहिजे घर साफ करू आपण आल्यावरतीच, ते सहा महिने झाल्याच्या नंतर मला वाटतं घर वगैरे साफसफाई करायला लागते. तर आता काय चाललंय आईच्या मनात मला माहिती नाही. प्रतिभा बोलते आई यायचंय, आई बोलते की नाही यायचं, आता आई कामावरून कधी येईल तेव्हा मी फुर्सत मध्ये बसून बोलणार आहे. आता आई यायची वाट बघणार आणि फुर्सत मध्ये आपण चर्चा करू आई बरोबर. आता वाजले आहेत घड्याळामध्ये 9, हे बघा घड्याळामध्ये 9 वाजलेत, आईची धावपळ चालू आहे, आई मास्क वगैरे लावून आई तयार आहे कामावर जायला. म्हणून आई बोलते नाही, मी आल्यावर सांगेल तुला काय झालं प्रतिभाचं आणि माझं बोलणं. का मी प्रतिभाला बोलते की तू येऊ नकोस? मला त्यांचं थोडंसं फिसकटलं असेल, कारण की प्रत्येक सासू सुनामध्ये काय ना काय छोटे मोठे झगडे होतातच, पण आता हे झगडे कितपर्यंत जातील किंवा काय ते तुम्हाला आई आल्यावरच कळेल. ऍक्च्युली मला पण नाही माहिती आणि मी पण आईच्या मागे लागलोय. पप्पा पण बोलले होते येऊ देत ना तिला येते, तर आई नाही बोलते. आता बघू काय, आई आता कामावरून आल्यावर कळेल की आई का नाही बोलते. तर मित्रांनो, आता आईला मी स्टेशनला सोडून आलोय आणि आता आई बोलली की मी येते 3-4 वाजता, आई येईल आज दुपारी, तेव्हा आपल्याला कळेल की आई का अशी करते, का बोलते प्रतिभाला की येऊ नको. मी पण कन्फ्यूज आहे थोडा. आणि हा गट्टू आपला इथे बसलाय, गट्टू इथे रे बेटा, तुला काय वाटतं म्हणजे खरंच आई भडकली आहे का नाही? खरं सांगायचं, खरं आईचं असं असतं की कधी कधी आई भडकते, पण तेवढंच मामीना प्रेम करते. ए बड्या सांगू नको, बस खाली. मी फक्त तुला विचारलं की आई आज भडकली का नाही ते सांग. आई खूप भडकली. कोणावर? तुझ्यावर. तर आई भडकली आज माझ्यावर, कारण मी सारखा बोलत असतो आई प्रतिभाला आण, प्रतिभाला घेऊन ये, प्रतिभाला घेऊन ये. तर बघू आता आई संध्याकाळी 4 वाजता येईल तेव्हा आमचं डिस्कशन होईल. ह्या गोष्टीवरती व्हिडिओ बनवणार आहे मी की का आई अशी बोलते. आता मी असा छोटा व्हिडिओ पोस्ट केलाय, कारण की 2-4 दिवस झाले व्हिडिओ नव्हते आणि घरामध्ये वातावरण थोडंसं गरम आहे, त्याच्यामुळे मला व्हिडिओ शूट करायला मिळाला नाही. तर ह्याचा नेक्स्ट व्लॉग नक्की बघा, तुम्हाला कळेल सगळे गिले शिकवे कसे आईच्या मनामध्ये आले आणि कसे दूर झाले की नाही, होणार आहेत की नाही, हे पण आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की कळेल. आजच रात्री मी व्हिडिओ पोस्ट करणार आहे, रात्री 8:30-9 वाजता. तर चला मित्रांनो, रजा घेतो, घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची, आम्ही पण काळजी घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.